नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण मराठीचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत, त्याचं नाव आहे विभक्ती. बरोबर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कोणता टॉपिक घेण्याबद्दल बोलले तर आपण तो टॉपिक लगेच घेत असतो. विभक्ती या टॉपिकची मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि आपण विभक्ती हा टॉपिक घेत आहोत. ठीक आहे, चला तर मग डिटेल पद्धतीनं विभक्तीचा अभ्यास करू. सुरुवातीला पहा, विभक्तीचा अभ्यास करताना आपल्याला 4-5 कन्सेप्ट याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बघायच्यात. विभक्ती म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय, कारकार्थ म्हणजे काय, उपपदार्थ म्हणजे काय, आणि विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय, आणि ते किती असतात, त्याचे प्रकार काय. हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत पाहावा लागेल. ह्या कन्सेप्ट आपण सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर पहिल्यांदा पाहूत आपण विभक्तीची व्याख्या. पहा, नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध येतो त्याला आपण विभक्ती असं म्हणतो, आणि हा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला आपण कारक विभक्ती असं म्हणतो. बरोबर आहे. परत एकदा व्याख्या ऐका, नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध येतो तो संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्याला आपण कारक विभक्ती असं म्हणत असतो, किंवा त्याला आपण विभक्ती म्हणतो. ठीक आहे, मग आता पहा, ही जर व्याख्या तुम्ही व्यवस्थित ऐकली असाल तर या व्याख्येमध्ये दोन घटना महत्त्वाच्या होत्या. पहिली घटना अशी होती, दोन पार्ट करायला मी त्या व्याख्येचे, नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध येत असतो. नंबर दोन, क्रियापदाशी जर संबंध नाही आला तर तो इतर शब्दांशी येतो वाक्यातल्या. ठीक आहे, मग हे सगळ्या कन्सेप्ट आपल्याला मी जे काही बोलायलो ते तुम्हाला एकाच वाक्यातून समजणार आहेत, एकाच वाक्यात. त्यासाठी आपण लक्ष देऊ. पहा, मी एक वाक्य लिहिले बोर्डवर, याला वाक्य म्हणायचं का ते सांगा पहिले. आमचा वर्ग मधु शाळा सुवर्णपदक जिंकले, याला वाक्य म्हणावं का? अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य असते, पण याला वाक्य नाही म्हणता येणार, कारण इथं शब्दांचा समूह आहे पण त्याला अर्थच काही नाही. आमचा वर्ग मधु शाळा सुवर्णपदक जिंकले, कोणाचा कोणाशी काय संबंध आहे काही लक्षात येईना आपल्याला. मग हा संबंध लक्षात येण्यासाठी याच वाक्याला मी असं लिहिलं तर, आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्णपदक जिंकले. आता मात्र आपल्याला कळायले जिंकणारा कोण आहे. बरोबर आहे, मधु आहे. जिंकणारा कोण आहे? मधु आहे. वाक्यातला कर्ता आहे. काय जिंकलं? सुवर्णपदक. वाक्यातलं काय? कर्म आहे. बरोबर आहे. म्हणजे कर्ता, वाक्यातला कर्ता आणि वाक्यातलं कर्म या दोघांचा संबंध कोणाशी आला हो? क्रियापदाशी आला. बस याच्यावरून तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होईल. आता जेव्हा वाक्यातला कर्ता आणि कर्म यांचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी असतो म्हणून याला आपण कारकार्थ असं म्हणत असतो. कारकार्थाची व्याख्या लक्षात आली का सांगा? कर्त्याचा आणि कर्माचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे कारकार्थ. बरोबर आहे. मग आपल्याला पुढं बघायचं कारकार्थ किती आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट. दुसरं, मग जिंकणारा मधु आहे, काय जिंकलं? सुवर्णपदक आहे. मात्र मला सांगा, शाळेचा संबंध जिंकल्याशी आहे का? विचारा क्रियापदाला प्रश्न, कोणं जिंकलं, काय जिंकलं, कुठं जिंकलं, तरी शाळेचे उत्तर येणार नाही, कारण या शाळेचा जो संबंध आहे तो या सुवर्णपदकाशी आहे. सुवर्णपदक शाळेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आमच्या वर्गाचा, बरोबर आहे, किंवा आमच्या वर्गातील ह्याचा संबंध क्रियापदाशी नाही आहे, मधुसोबत आहे. मधु कुठला आहे? आमच्या वर्गातला आहे. म्हणजेच आमच्या वर्गातील आणि शाळेचे या दोघांचा संबंध क्रियापदाशी नसून क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी आहे. बरोबर आहे. मग जेव्हा इतर शब्दांशी संबंध असतो तेव्हा त्याला उपपदार्थ असं म्हणतात. म्हणून जेव्हा कारकार्थ सांगता येत नाही तेव्हा आपल्याला उपपदार्थ सांगावा लागतो. बरोबर आहे. आपल्याला बघायचं आहे अंतर, मूल्य, परिमाण. बरोबर आहे का नाही? तुलना, सानिध्य हे काय आहे? तर उपपदार्थ आहे. पण तुम्हाला लक्ष द्यायला कधी सांगा, जेव्हा कर्त्याचा आणि कर्माचा किंवा वाक्यातील कोणत्याही शब्दाचा जर क्रियापदाशी संबंध असेल तर समजून घ्या कारकार्थ. 6 कारकार्थ आहेत मराठी, किती आहेत? 6. आणि जर क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जर संबंध असेल, बघा याचा आणि याचा संबंध इतर शब्द त्याला म्हणतात उपपदार्थ. ठीक आहे, दोन कन्सेप्ट लक्षात आल्या. तिसरी कन्सेप्ट पाहता, सामान्य रूप. आणि या दोघांच्या व्याख्या एकत्र केल्या की आपल्याला विभक्तीची व्याख्या मिळते. बरोबर आहे. आता पाहू आपण सामान्य रूप. बरोबर आहे. सामान्य रूप म्हणजे काय? आमचा वर्ग मधु शाळा सुवर्णपदक जिंकले. आता याच्यामध्ये एक शब्द आहे समजा, त्याचं नाव आहे शाळा. बरोबर आहे. त्याचं नाव काय? शाळा. मला सांगा, शाळा या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय जोडायचा होता चे, हे बी लगेच सांगून टाकू आपण. विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी आपण जोडला हा चे.
बरोबर आहे, मधुला जोडला आपण ने, बरोबर आहे, कोणताही शब्द घ्या. मग आता मला सांगा, या शाळाला जेव्हा विभक्तीचा प्रत्यय जोडला तेव्हा आपण शाळाची म्हणलो का हो, असं डायरेक्ट म्हणलो का शाळाची? नाही. तर शाळा या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दामध्ये आपण बदल केला, शाळाचा काय केलं सांगा ना, शाळे, आणि मग जोडला त्याला प्रत्यय शाळेचे. याचा अर्थ विभक्तीचा प्रत्यय मूळ शब्दाला, शाळा हा मूळ शब्द आहे समजा, विभक्तीचे प्रत्यय मूळ शब्दाला जोडण्यापूर्वी त्या शब्दाच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. कळाली सामान्य रूपाची व्याख्या? विभक्तीचे प्रत्यय मूळ शब्दाला जोडताना, बरोबर आहे, त्या शब्दाच्या रूपात जो बदल करावा लागतो किंवा जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. विभक्तीचा प्रत्यय कट करायचा, कट केल्यानंतर जे शिल्लक राहील ते समजायचं सामान्य रूप आहे. ठीक आहे, काही प्रश्न? सामान्य रूपाची व्याख्या आपल्या लक्षात आली. आपल्याला पुढे बघायचं डिटेलमध्ये आता पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्दाचे सामान्य रूप कसं होतं, कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. कारण काही जणांचा प्रश्न असेल, सर याला विभक्तीचा प्रत्यय जोडलाय ने, परंतु याचं तर काही झालं नाही सामान्य रूप. तर काही शब्दांची सामान्य रूप होत नाही, आपल्याला ते बी बघायचं आहे. जसं आहे आजोबा, दादा, काका, मामा, याला कोणताही प्रत्यय जोडा सामान्य रूप होत नाही. आणि विभक्तीचे प्रत्यय आपल्या लक्षात आले ते सुद्धा आपल्याला बघायचेत की विभक्तीचे प्रत्यय हे एकूण विभक्ती माहिती आहे तुम्हाला, त्याचे 8 प्रकार आहेत, पण विभक्तीच्या प्रत्ययाचे 4 प्रकार आहेत हे किती जणांना माहिती आहे? बरोबर आहे. पहिला कारक प्रत्यय, दुसरा उपपद प्रत्यय, तिसरा चरम प्रत्यय आणि चौथा चरमेत्तर प्रत्यय. जर हे तुम्हाला माहीत असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला व्हिडिओ पाहायची सुद्धा आवश्यकता नाही, पण माहीत नसेल तर पाहणं गरजेचं आहे, कारण ही नवीन माहिती आहे. चरम प्रत्यय म्हणजे काय आणि चरमेत्तर प्रत्यय म्हणजे काय, ठीक आहे? तर चला तर मग त्याचा अभ्यास करू आपण. सध्या आपल्या लक्षात आलं नंबर 1 सामान्य रूप म्हणजे काय, बरोबर आहे, त्याच्यानंतर कारकार्थ म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर लक्षात आलं उपपदार्थ म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय. ठीक आहे, चला मग सामान्य रूपाबद्दल थोडीशी माहिती पाहू आपण. मूळ शब्दाला विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दाच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला आपण सामान्य रूप असं नाव दिलं, बरोबर आहे. मग पुल्लिंगी शब्द आहे समजा वड, याला ला प्रत्यय जोडायचा आहे, वडचं काय झालं, वडा, आणि नंतर लिहिलं वडा ला, हे झालं त्याचं सामान्य रूप वडा, बरोबर आहे. किंवा झाड हे झाडाला, पूर्ण शब्द इथे लिहित नाही मी, बैल, तो बैल पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर आहे. बैलास, बैल, बैलास, स नावाचा काय आहे, विभक्तीचा प्रत्यय आहे, आणि बैला हे काय आहे, सामान्य रूप आहे. विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी त्याच्या रूपात आपण जो बदल करायलो त्याला काय नाव द्यालो मी, सामान्य रूप नाव द्यालो. कोणतंही उदाहरण घ्या, दुसरं दोरा, तो दोरा असतो, दोरा दोऱ्याने, म्हणून दोराचं काय झालं, दोऱ्या, दोरा दोऱ्या किंवा दोऱ्याने. कोयता, कोयत्याने, बरोबर आहे, कोयत्याने. या ठिकाणी आता पहा दोऱ्याचं सामान्य रूप आहे दोऱ्या, हे बी आपल्या लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काही स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला दाखवायचे असतील या ठिकाणी, तर पहिला आहे नदी, एक वचनामध्ये राहते नदीचाच, अनेक वचनामध्ये होते नद्यांचा, बरोबर आहे, म्हणजे याचं सामान्य रूप आपल्याला सांगता आलं पाहिजे. नदीचं नदीच राहते, किंवा मग हे प्रत्यय अनेक वचनामधला कट करायचा तर नद्या, हे सुद्धा सामान्य रूप. दुसरं एखादं उदाहरण याचं आणखीन सांगता येईल का आपल्याला, बरोबर आहे, ती नदी, स्त्रीलिंगी शब्द आपल्या लक्षात आला कोणता, ती नदी, भिंत, ती भिंत असते, बरोबर आहे, भिंत, म्हणून भिंतीशी, तो भिंतीशी बसला, बरोबर आहे का नाही. शी हा शब्द कट करा, काय राहिलं, भिंती, बरोबर आहे. कोणतंही उदाहरण जेव्हा आपण लिहितो तेव्हा विभक्तीचा प्रत्यय, कालचं एक म्हणजे परीक्षेत आलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला, भारत पाकिस्तान बरोबरचा सामना 15 धावांनी जिंकला, अंडरलाईन कशाला असेल, धावांनी, नी कट करा, धावा हे त्याचं सामान्य रूप, बरोबर आहे. म्हणून सामान्य रूप ओळखणं फार सोपं आहे, बरोबर आहे. स्त्रीलिंगी शब्द झाले, पुल्लिंगी बरोबर पाहिले, आता नपुसकलिंगी पहा, मूल, ते मूल, मुलाने, फूल, फुलाने किंवा फुलाचा, असा शब्द लिहिला. काही काही शब्द परीक्षेत आलेली पाहू, आता पुल्लिंगी असू शकतात, स्त्रीलिंगी बी असू शकतात, नाहीतर मग नपुसकलिंगी असू शकतात, बरोबर आहे. उदाहरण परीक्षेत आलेलं उदाहरण होतं कुंकू, या शब्दाचं सामान्य रूप ओळखा, तर कुंकवाचा, चाकट करा, कुंकवा हे सामान्य रूप आहे, बरोबर आहे. कुंकवाचा, लक्षात आले का, कुंकवाचा हे त्याचं सामान्य रूप आहे, चाकट केलं तर उरलेलं हे सामान्य रूप. कोणत्या शब्दाचं, कुंकू या शब्दाचं. दुसरं आलं तर परीक्षेमध्ये सासू या शब्दाचं सामान्य रूप सांगा, तर सासवा, बरोबर आहे, हे त्याचं सामान्य रूप आहे, बरोबर आहे. सासवा किंवा पहिले एक वचनामध्ये जर आपण लिहिलं तर सासू सासूच राहते, सासू सासूने, बरोबर आहे, पण अनेक वचनात सासवांनी, बरोबर आहे, निकट करा या ठिकाणी. आलं लक्षात, विंचू विंचवाचा, भाऊ भावाने,
भाऊ ऊ उसाच आहे पण भावा व वजनाच आहे. हा बदल बी तुम्हाला लक्षात आला पाहिजे. भाऊ भावाने बरोबर हे त्याचं सामान्य रूप आहे. यायले लक्षात? सामान्य रूपाचा विषय निघला म्हणून तुम्हाला सांगितलं की पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्दाचं सामान्य रूप नेमकं कसं करतात आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, मग आता काही शब्दाचं सामान्य रूपच होत नाही तेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही? तर आजोबा आहे, दादा आहे, काका आहे, मामा आहे, नाना आहे, चहा आहे, भटजी आहे. कोणताही शब्द घ्या, चहा आहे, भटजी आहे, ऋषी आहे, मुनी आहे, बरोबर आहे, ऋषी, मुनी, गुरु, कवी, ह्या शब्दाला तुम्ही कोणताही प्रत्यय जोडा, बरोबर आहे, शत्रू, खेळाडू, पशु, बरोबर आहे, शत्रू, खेळाडू, पशु, या शब्दाला तुम्ही कोणताही प्रत्यय जोडा, याचं सामान्य रूप होताना तुम्हाला दिसणार नाही. उदाहरण आहे आजोबा, ने लावा चला, आजोबाने आजोबाला आजोबाचा, दादाने दादाला दादाचा, काकूने काकूला काकूचा, बरोबर आहे, मामाने मामाला, बरोबर आहे, नानाने, पाहिले का सामान्य रूप, गुरुने. माझा तुम्ही म्हणसाल आणखीन थोडासा बदल होऊ शकतो. उदाहरण, हे जे शब्द आहे कवी, तो संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे म्हणून त्याला आपण पहिली वेलांटी पहिल्यांदा दिली, संस्कृत शब्द आहे. पण जर तो मराठीमध्ये लिहायचा झाला तर तो कवी असा लिहावा लागतो. मग तुम्ही याला त्याचं सामान्य रूप म्हणू शकता, बरोबर आहे का नाही? थोडासा बदल झाल्यामुळं. पण कवीचं कवीच राहत आहे, मला हे सांगायचं, बरोबर आहे. जसं कविता असेल तर कवितेचा, कवि कविताचं काय होईल, कविते असं झालं, पण कवीचं कवीच राहते. ठीक आहे, ह्या शब्दांचं सामान्य रूप होत नाही. आजोबा, दादा, काका, मामा, नाना, चहा, भटजी, ऋषी, मुनी, नंदी, कोणताही ह्या शब्द, शत्रू, खेळाडू, पशु किंवा खडू, ह्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. ठीक आहे, सामान्य रूपाबद्दल माहिती आपल्या लक्षात आली असेल. विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण काय नाव दिलं, सामान्य रूप नाव दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे कारकार्थ. तर मराठीमध्ये एकूण 6 कारकार्थ मानतात. कारकार्थाची व्याख्या आपल्या लक्षात आली, काय? कर्त्याचा आणि कर्माचा जेव्हा क्रियापदाशी संबंध असतो तेव्हा त्याला कारकार्थ म्हणतात. कशाचा संबंध? क्रियापदाशी. 6 कारकार्थ आहेत. पहिला आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे करण, चौथा आहे संप्रदान, पाचवा आहे अपादान आणि 6वा आहे अधिकरण. बरोबर आहे, अधिकरण. बस हे 6 कारकार्थ मराठीमध्ये मानतात, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. ठीक आहे, कारकार्थ किती आहेत? 6 लक्षात ठेवा. मग आता काही जण म्हणतील विभक्तीचे प्रकार तर 8 आहेत, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. उदाहरणार्थ संबोधनला कारकार्थ नाही, षष्टीला सुद्धा कारकार्थ नाही आहे, बरोबर आहे. म्हणून 6 कारकार्थ हा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, लक्षात राहू दे. बरोबर, विभक्तीचे प्रकार म्हणा 8 पण कारकार्थ म्हणा 6च, बरोबर आहे. उपपदार्थ नेमके किती सांगता येत नाही, काही जणांनी लिहून ठेवलेले उपपदार्थ एकच आहे पण आपण बरेच पाहणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, आता याची तर माहिती आहे सर्वांना, तक्त्यामध्ये पुन्हा बघायचीच आहे. कर्ता म्हणजे काय? सुरुवातीला भगतसिंग क्रांतिकारक होते, भगतसिंग कर्ता आहे. जेव्हा वाक्यातला कर्ता आहे तेव्हा तो कर्ता असतो, बरोबर आहे. क्रियापदाच्या मूळ धातूला आपण प्रश्न विचारतो, ती क्रिया करणारा, करणारी, करणारे कोण? कर्ता. कर्म, पोलीस चोर पकडतो, चोर हे कर्म आहे, बरोबर आहे, कर्म लिहा. करण म्हणजे साधन असते, चाकूने पेन्सिल तासली, चाकूने, करण. संप्रदान, दान किंवा भेट असते, बरोबर आहे. श्रीकृष्णाने सांदीपनीना गुरुदक्षिणा दिली, बरोबर आहे का नाही? काहीतरी दिलंय, मी तिला पेन दिला, काहीतरी दिलंय तिला, या शब्दाला अंडरलाईन, संप्रदान, दान किंवा भेट, बरोबर आहे. अपादान किंवा कृष्णा कोयनेला मिळाली तरी संप्रदान लिहा. अपादान म्हणजे वियोग असतो, वियोग म्हणजे दुरावा, बरोबर आहे का नाही? तो आत्ताच घरातून बाहेर पडला, ती आत्ताच ऑफिसमधून बाहेर पडली, आता स्थिती होती आता बाहेर पडली, याला म्हणायचं वियोग, ताटातूट, अपादान. आणि अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ असते. उदाहरणार्थ तो मुंबईस गेला, मुंबईस कुठे गेला? मुंबई स्थळ आहे, बरोबर आहे का? जिथं बी स्थळ असेल आणि वेळ असेल किंवा कालावधी असेल त्याला लागलेला प्रत्यय म्हणजे अधिकरण असतो. कारकार्थ ओळखायला लावला तर याच्याबद्दल पुन्हा तक्त्यामध्ये माहिती बघणार असेल आपण. सध्या लक्षात ठेवा कारकार्थ किती देखून 6 कारकार्थ. ठीक आहे, नेक्स्ट उपपदार्थ. आपण पहिली व्याख्या आताच, बरोबर आहे, आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले. आमच्या वर्गातील याचा संबंध कोणासोबत होता? मधुसोबत. क्रियापदाशी होता का? नाही. शाळेचा कोणासोबत होता? सुवर्णपदकासोबत. म्हणजे यांचा संबंध कर्त्याशी आणि कर्माशी होता, म्हणजे क्रियापदाशी नव्हता. म्हणून याची व्याख्या काय? नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्या संबंधातून, बरोबर आहे, उपपदार्थ सांगायचा असतो, त्याला आपण उपपदार्थ असं म्हणतो. मग उपपदार्थामध्ये तुम्हाला काही नमुन्यासाठी सांगतो, अंतर आहे, मूल्य आहे, सानिध्य आहे,
हेतु है किंवा उद्देश ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे किंवा तुलना करतो आपण कधी 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 परिमाण सांगतो परिमाण कधी कार्यकारण भाव सांगतो कार्यकारण भाव हे सगळे काय आहेत सांगा उपपदार्थ हे जितके समोर येतील त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते वाक्य पाहिलं की तुम्हाला लगेच कळणार आहे फार सोपा भाग आहे बघा मी तुम्हाला म्हणलो काय मुंबई दिल्लीहून 150 किलोमीटर आहे दिल्लीहून काय सांगितलं अंतर बरोबर आहे तिथं क्रियापदाशी संबंध नाही फक्त काय सांगितलं वाक्यात ताबडतोब कळायला दुसरं पाहू आपण काय त्याला माधुरी सचिनपेक्षा उंच आहे माधुरी सचिनपेक्षा उंच काय केली तुलना कंपॅरिझन गहू किलोला 2 रुपये किलोला का आहे परिमाण दगडाची मूर्ती का आहे कार्यकारण भाव बरोबर आहे का नाही सानिध्य तो भिंतीशी बसला म्हणजे भिंतीच्या सानिध्यात तो पर्वताच्या पायथ्याशी बसला सानिध्य असते बरोबर आहे का नाही रुपयाला 5 आंबे रुपयाला काय मूल्य किंमत बरोबर आहे याला आपण उपदार म्हणतो तो लायब्ररीमध्ये अभ्यासाला जातो अभ्यासाला हेतू आहे का जातो उद्देश आहे त्याला आपण म्हणायचं उपपदार्थ जेव्हा कारकार्थ सांगता येत नाही तेव्हा कधी कधी आपल्याला उपपदार्थ सांगता येतो आणि तो सांगावा लागतो ठीक आहे नेक्स्ट उपपदार्थ आपण पुन्हा पाहणार असेल परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपल्याला बघायचे तेव्हा आता विभक्तीचे प्रत्यय तर आपल्याला माहिती आहे विभक्तीचे प्रत्यय एकूण 8 प्रकारचे आहेत आपण पाहणार आहेत प्रथमा द्वितीय प्रकार बरोबर आहे तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी आणि संबोधन इथपर्यंत तो तक्ता आपल्याला बघायचा पण त्याच्या बाद बरोबर आहे माहिती एक्स्ट्रा तुम्हाला काय लक्षात ठेवायची ती पहा विभक्तीचे प्रत्यय बरोबर आहे हे एकूण 4 प्रकारचे असतात बरोबर आहे पहिला आहे जेव्हा आपण कारकार्थ सांगू लागलो ना तेव्हा त्या कारकार्थ जेव्हा सांगतो आपण तेव्हा त्या प्रत्ययाला लागलेल्या प्रत्ययाला कारक प्रत्यय असं म्हणतात बरोबर आहे जेव्हा उपपदार्थ आपण सांगतो त्याला उपपद प्रत्यय असं म्हणतात बरोबर आहे आणि जेव्हा कारक आणि उपपद प्रत्यय हे 2 सगळ्यालाच माहीत असतील परंतु तिसरा बघा चरम प्रत्ययसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बरोबर आहे आणि चौथा आहे चर्मेत्तर प्रत्यय चरम प्रत्यय झाल्यावर कोणता आहे चर्मेत्तर प्रत्यय मग आता 2 ती तुमच्यासाठी नवीन वाटत असतील तुम्हाला बरोबर आहे फक्त पहिल्यांदा कारक प्रत्यय समजून घ्या बरोबर आहे कारकार्थ जेव्हा आपण सांगतो तेव्हा मग आता कारक प्रत्ययामध्ये नंबर 1 आपण पाहू उदाहरण पाहिलं होतं सांगा लवकर बरोबर आहे आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्णपदक जिंकले मधूने हा काय वाक्यातला करता आणि 6 कारकार्थामध्ये करता आहे ना मग मधूने काय सांगा तर मधूने करता आहे मग याला ने जो प्रत्यय लागला याला कारक प्रत्यय असं म्हणायचं ठीक आहे पण आता इथं आपण असं पाहिलं होतं मधूने शाळेचे सुवर्णपदक जिंकले शाळेचे ह्याचा संबंध क्रियापदाशी होता का नाही याचा सुवर्णपदकाशी होता मग याचा उपपदार्थ सांगता येते आपल्याला बरोबर आहे काय संबंध आहे बरोबर उपपदार्थ म्हणून चाचीचे चेकट करा हा तर विभक्तीचा प्रत्यय पण या प्रत्ययाला काय म्हणायचं उपपद प्रत्यय कारण या शब्दाचा आपल्याला कारकार्थ सांगता येत नाही उपपदार्थ सांगता येतो म्हणून त्या प्रत्ययाला उपपद प्रत्यय असं म्हणायचं ठीक आहे आणि तिसरा चरम प्रत्यय द्वितीयापासून पंचमीपर्यंतच्या प्रत्ययांना चरम प्रत्यय असे म्हणतात बरोबर आहे चरम या शब्दाचा अर्थ होतो अंतिम अंतिम म्हणजे शेवट ज्या प्रत्ययाच्या नंतर आपल्याला पुन्हा प्रत्यय लावता येत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणतात उदाहरण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाहता मुलाने मुलाला बरोबर आहे नंतर मुलाहून असा शब्द आहे आता पहा मुलाने तृतीया मुलाला द्वितीया मुलाहून समजा आपण लिहिलं पंचमी बरोबर आहे मुलाने मुलाहून द्वितीया तृतीया चतुर्थी चतुर्थी म्हणून सॉरी याला आपण मुलाला बरोबर आहे मग आता सांगा याच्यानंतर पुन्हा याला प्रत्यय लावून दाखवा आता मुलाहूनला लावता येते नाही तुम्हाला हे जास्त कळण्यासाठी चर्मेत्तर पहिले लक्षात घ्या मग पुन्हा नंतर तुम्हाला हा भाग जास्त कळेल चर्मेत्तर म्हणजे इथं काय म्हणलो मी की जेव्हा दिलेल्या शब्दाला प्रत्ययाच्या नंतर या प्रत्ययाच्या पुढे प्रत्यय लावता येत नाही त्याला आपण चरम प्रत्यय म्हणतो आणि जेव्हा प्रत्ययाच्या पुढे प्रत्यय लावता येतो त्याला चर्मेत्तर प्रत्यय म्हणतात उदाहरण पहा षष्टी आणि सप्तमीच्या प्रत्ययांना आपण चर्मेत्तर प्रत्यय असं म्हणतो उदाहरण पाहता त्याच्याने बरोबर आहे घरातला असा शब्द आहे घरातला मला सांगा आता इथं 1 विभक्तीचा प्रत्यय का 2 आहे बघा ना पहिला शब्द दिसत असेल ना तुम्हाला मी इथं लिहितो वाटलं डबल त्याच्या प्लस ने बरोबर आहे पहिल्यांदा इथं दिसायला आहे षष्टी आणि नेला दिसायला आहे तृतीया बरोबर आहे
षष्टी आणि तृतीय, म्हणजे षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असताना सुद्धा आणखीन मला प्रत्यय लावता आला. प्रत्ययाच्या नंतर जेव्हा असा प्रत्यय लावता येतो तेव्हा त्याला चर्मेत्तर प्रत्यय असं म्हणतात. आणि चर्मेत्तर प्रत्ययाची विभक्ती ही शेवटच्याच प्रत्ययावरून ओळखायची असते. म्हणून घाबरायची गरज नाही, मग आम्ही कोणती प्रत्यय विभक्ती लिहावायचं, त्याच्याने तृतीयात लिहा बिंदा, शेवटच्या प्रत्ययावर ओळखायच्या. पण ह्या शेवटच्या प्रत्ययावर ओळखायच्या अगोदर ज्या शब्द ज्या प्रत्ययामुळे ही विभक्ती घडते याच्या बाद लावता येईल, ह्याला विकरण असे म्हणतात. ह्याला काय म्हणतात? विकरण. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्याने हिची इथं जी विभक्ती तयार झाली च्यामुळे त्याला सविकरणी विभक्ती असे म्हणतात. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? सविकरणी विभक्ती. तुम्ही वाचला असेल वाळंबे साहेबाच्या पुस्तकात तर तुम्हाला आज कळालं सविकरणी विभक्ती म्हणजे काय. विकरण हा शब्द. दुसरं उदाहरण पहा, म्हणजे अजून लक्षात येईल. घरातला असा शब्द पाहिला होता, ठीक आहे, तुम्ही सांगसाल आता. घरातला इथं कोणत्या प्रत्ययाच्या बाद प्रत्यय लागला? पहिला त, त म्हणजे काय? सप्तमी. आणि पुन्हा ला म्हणजे काय? बरोबर आहे, चतुर्थी. म्हणजे याचा अर्थ प्रत्ययाच्या बाद पुन्हा प्रत्यय लावता आला. जेव्हा भी एखाद्या विभक्ती प्रत्ययाच्या बाद पुन्हा विभक्ती प्रत्यय जोडता येतो तेव्हा त्या प्रत्ययाला चर्मेत्तर प्रत्यय असं म्हणतात. म्हणून इथं जो प्रत्यय तो चर्मेत्तर प्रत्यय. कोणत्या प्रत्ययाला विकरण म्हणसाल? या तला विकरण म्हणायचं. या विभक्तीला काय नाव देसाल? सविकरणी विभक्ती. बरोबर आहे. आणि सविकरणी विभक्ती कोणत्या प्रत्ययावरून ओळखली जाते? तर शेवटच्या प्रत्ययावरून ओळखली जाते. म्हणून या तचा ताण घ्यायची गरज नाही. याची विभक्ती सांगा म्हणलं तर चतुर्थी सांगून टाकायची, कारण शेवटी कोणता प्रत्यय लागलाय? ला प्रत्यय लागलाय. तुमचं त्याबी पुढच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, द्वितीय आणि चतुर्थीमध्ये काय फरक आहे, कसं ओळखायचं वगैरे वगैरे. सध्या तुमच्या लक्षात आलं का ते सांगा पहिले. विकरण म्हणजे काय आणि सविकरणी विभक्ती म्हणजे काय, कारक प्रत्यय म्हणजे काय आणि उपपद प्रत्यय म्हणजे काय. बरोबर आहे. असे चार प्रकारचे प्रत्यय आहेत. आता इथं बघा ना, मुलाहून आता तरी कळालं असेल द्वितीय आणि पंचमी. मुलाने इथं लावून दाखवा बरं. मुलानेच्या नंतर प्रत्यय जोडता येत नाही. मुलाहून या प्रत्ययाच्या बाद प्रत्यय जोडा नाही. म्हणून द्वितीया तृतीया चतुर्थी आणि पंचमी ह्या प्रत्ययाच्या नंतर पुन्हा प्रत्यय जोडता येत नाही. म्हणून त्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात. आणि षष्टी व सप्तमीच्या प्रत्ययाच्या बाद पुन्हा प्रत्यय जोडता येतो म्हणून त्याला काय म्हणतात? चर्मेत्तर प्रत्यय म्हणतात. ठीक आहे. विभक्तीच्या प्रत्ययाचे एकूण चार प्रकार पडतात हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता पाहू आपण विभक्तीवर आधारित तक्ता. पाहता विद्यार्थी मित्रांनो, विभक्तीचे प्रत्यय दर्शवणारा तक्ता आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. नंबर एकला विभक्तीचे प्रकार एकूण आठ आहेत आपण पाहिलं. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. आपल्या सर्वांना हा तक्ता पाठ आहे. प्रथमाला प्रत्यय नाहीत, द्वितीया सलाते सलानाथे, तृतीया नेशी निशी, चतुर्थी सलाते सलानाथे, पंचमी उन हुन, षष्टी चाचीचे, सप्तमी तैया तैया आणि संबोधनला नो नावाचा अनेकवचनात प्रत्यय. बरोबर आहे. कारकार्थ माहिती आहे. प्रथमा करता, द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्टीला संबंध, पण संबंध हा कारकार्थ नाही तो उपपदार्थ आहे, सप्तमी अधिकरण आणि संबोधनला हाक मारणे हा बी उपपदार्थ आहे. एकूण कारकार्थ आपण पाहिलेले किती आहेत? सहा. हा तक्ता तुमच्या लक्षात आहे. बरोबर आहे. तक्ता तुम्हाला पाठ आहे. आता या तक्त्यावर आधारित समजा तुम्ही म्हणले प्रथमा एकवचनात प्रत्यय नाही, अनेकवचनात प्रत्यय नाही, कारकार्थ काय? करता. म्हणजे याचा अर्थ प्रथमा विभक्ती फक्त कर्त्याचीच असते का? मग उदाहरण भगतसिंग क्रांतिकारक होते, भगतसिंग अधोरेखित केलेलं आहे, खरंच वाक्यातला करता आहे. राम आंबा खातो, राम वाक्यातला करता आहे, म्हणा ना त्याला काही प्रत्यय जोडला नाही, उत्तर करता. परंतु एखादं वाक्य असं आलं मधू पुस्तक वाचतो, या वाक्यातला करता मधू आहे. बरोबर आहे. म्हणून याचा कारकार्थ काय लिहा? करता. विभक्ती काय लिहा? प्रथमा. दुसरं उदाहरण पहा मात्र आता. आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, अंडरलाईन कशाला केलेली? महाराष्ट्र. ह्याला कोणता प्रत्यय लागलाय का महाराष्ट्राला? नाही. मग विभक्ती कोणती याची? उत्तर प्रथमा. परंतु प्रथमा विभक्ती याचं उत्तर करेक्ट आहे, परंतु महाराष्ट्र या शब्दाची आता तुम्ही कारकार्थ काय? करता लिहिणार का? नाही. विभक्ती बदलणार नाही, पण कारकार्थ बदलतो. महाराष्ट्र हा शब्द या वाक्यात स्थळ दाखवायला, म्हणून याचं उत्तर आहे अधिकरण. कारकार्थ काय त्याचा? अधिकरण. हे इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला की महाराष्ट्र हा वाक्यातला करता नाही आहे. विभक्ती प्रथमाच आहे, पण कारकार्थ मात्र याचा अधिकरण आहे. कुठे फिरला, स्थळ आणि वेळ. बरोबर आहे. कुठे आणि केव्हा या प्रश्नाच्या उत्तर देणारे शब्द जर वाक्यात दिसले त्याचं उत्तर आपल्याला अधिकरण लिहावं लागेल. बरोबर आहे. दुसरं पहा, प्रथमा आपल्या लक्षात आली किंवा आम्ही दोन दिवस खेळलो, आम्ही दोन दिवस खेळलो, दिवसला अंडरलाईन करा. आता दिवस हा काय? वेळ आहे. विभक्ती प्रथमा, कारण दिवसला कोणताच प्रत्यय लागलेला नाही. म्हणून आम्ही दोन दिवस खेळलो याच्यात उत्तर आहे अधिकरण, विभक्ती आहे प्रथमा.
तिसरं वाक्य पाहू आता, विभक्ती हे द्वितीया सलाते सलानाते कर्म कारकारचं आपल्याला माहिती आहे. मग आता रामाने रावणाला मारले, रावणाला बरोबर आहे, कर्म काय वाक्यामधले रावणाला, म्हणून उत्तर काय याचं द्वितीया. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल द्वितीयास काऊन, तर जेव्हा फक्त कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा उत्तर द्वितीय असतं. द्वितीयाचे दोन प्रकार आहेत तसं बघायला गेल्या, सप्रत्यय द्वितीय आणि अप्रत्यय द्वितीय असते. इथं आपल्याला प्रत्यय दिसायले. दुसरं उदाहरण सांगतो अजून, पोलिसाने चोरास पकडले, चोरास उत्तर द्वितीय. पावसाने सर्वांना झोडपले, उत्तर द्वितीय सर्वांना, बरोबर आहे. परंतु असं वाक्य आलं रामा आंबा खातो, आंबा या शब्दाला अंडरलाईन, आंबा हे वाक्यातलं कर्म आहे, याला आपण अप्रत्यय द्वितीय सुद्धा म्हणू शकतो. म्हणूनच आपण दोन कर्म असणाऱ्या वाक्यामध्ये उदाहरण पाहिलं असेल तुम्ही, आजीने नातीला गोष्ट सांगितली, काय सांगितली गोष्ट द्वितीया अप्रत्यय द्वितीया. कोणाला सांगितली नातीला, चतुर्थी. जेव्हा वाक्यात प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असते तर प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीय असते. एकच कर्म असेल वाक्यात द्वितीय आल्या, पण कर्म सोडून दुसरं कशाला बी प्रत्यय लागला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला चतुर्थी लिहायचं आहे. द्वितीय आणि चतुर्थीतला फरक विचारतात ना, कोणतंही लिहा, मला पोहता येते, मला कर्म आहे का, नाही, मग चतुर्थी, कारकार्थ करता, बरोबर आहे. तुम्हाला चतुर्थीचं उदाहरण दिलं मी, राजूला वाचता येते वाक्यात, राजूला सलाते सलानाते द्वितीया, सलाते सलानाते चतुर्थी, मग याचं उत्तर द्वितीय नाही लिहायचं का, कारण राजूला हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्मालाच प्रत्यय लागला तर द्वितीय, आणि कर्म सोडून कशाला बी लागला की चतुर्थी लिहून टाका. म्हणून याचं उत्तर आहे चतुर्थी राजूला, आणि कारकार्थ करता, कारकार्थ याचा करता, राजूला वाचता येते, बरोबर आहे. आपण पाहत आहोत फरक द्वितीय आणि चतुर्थीमधला. चतुर्थी विभक्तीची व्याप्ती जरा मोठी आहे द्वितीयापेक्षा. द्वितीय ही एकमेव विभक्ती अशी आहे त्याला उपपदार्थ नाही, द्वितीयाला उपपदार्थ नाही, बरोबर आहे. म्हणून आता पहा दुसरं उदाहरण चतुर्थीचं, कांदा चिरताना डोळ्यांना पाणी आले, कांदा चिरताना डोळ्यांना पाणी आले. मग आता डोळ्यांना, बरोबर आहे, डोळ्यातून पाण्याचा वियोग होते, ताटातूट होते, म्हणून याची विभक्ती लिहा सलाते सलानाते, ना आले ना डोळ्यांना, म्हणून विभक्ती चतुर्थी, कारण हे कर्म नाही, कर्म तर पाणी आहे, बरोबर आहे. मग डोळ्यांना कर्म सोडून इतर शब्दाला सलाते सलानाते लागले, विभक्ती लिहा चतुर्थी, आणि याचा कारकार्थ लिहा अपादान, कारण वियोग आहे, डोळ्यांना पाणी आले, बरोबर आहे. किंवा पुढचं उदाहरण पहा, मी तिला पेन दिला, काय दिला पेन, हे प्रत्यक्ष कर्म आहे, याची विभक्ती द्वितीय आहे. कोणाला दिला, तिला, काहीतरी वाक्यात दान दिलंय, कारकार्थ लिहा संप्रदान, आणि तिलाची विभक्ती लिहा चतुर्थी. बघा पुन्हा चतुर्थीचं उदाहरण पाहतो, नागपूरला राहतो, तो कुठे राहतो नागपूरला, कुठे, स्थळ आहे, स्थळ आहे म्हणलं की अधिकरण, कारकार्थ लिहा अधिकरण, नागपूरला चतुर्थी, बरोबर आहे. म्हणून कर्म दिसला आणि कर्माला प्रत्यय असेल तर द्वितीय, आणि कर्म सोडून कशाला बी लागला तर चतुर्थी, मग ते कार्य कशाचं करायलंय त्याच्यावरून ठरवायचा कारकार्थ. इथं स्थळ सांगितलं चाललंय नागपूरला, म्हणून अधिकरण, तिला काहीतरी दान दिलंय म्हणून संप्रदान, डोळ्यांना, डोळ्यातून पाणी येत आहे, पाण्याची आणि डोळ्याची ताटातूट, डोळ्यातून पाणी बाहेर चाललंय, बरोबर आहे. म्हणून त्या डोळ्यांना आपण लिहिलं अपादान, तर राजूला वाक्यातला करता आहे म्हणून कारकार्थ करता. कारकार्थ बदलू शकतो, पण विभक्ती तर तीच आहे, सलाते सलानाते लागले, मी काय म्हणायलो चतुर्थी. जर याला द्वितीय म्हणायचं असेल तर वाक्यात ते कर्म पाहिजे, तर कर्म हे का, नाही, या वाक्यात करता आहे, बरोबर आहे. या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. या वाक्यात स्थळ दर्शवले, स्थळाला जर प्रत्यय लागला तर चतुर्थी लिहा, बरोबर आहे. कोणतंही उदाहरण तुम्ही या पद्धतीनं चतुर्थी विभक्तीचं सांगू शकता. फरक तुमच्या लक्षात आला का सांगा. द्वितीया म्हणजे काय, कर्माला प्रत्यय लागला असेल तरच द्वितीया, बाकी कशाला बी सलाते सलानाते लागलं तर काय लिहा चतुर्थी लिहा. नेक्स्ट, साप बिळातून बाहेर आला. आता पंचमी, अगोदर तृतीया राहिली ना आपली, तृतीया पाहू. रामाने रावणाला मारले, रामाने रावणाला मारले, रामाने, बघा नेशी निहिशी, नेशी निहिशी, रामाने करता, बरोबर आहे. वाक्यातला हा काय करता आहे, आणि याची विभक्ती कोणती आहे तृतीया, याची विभक्ती कोणती आहे सांगा तृतीया, रामाने. चाकूने सफरचंद कापले, चाकूने तृतीया, बरोबर आहे. चाकूने काय तृतीया, परंतु विभक्ती तृतीया आहे, पण कारकार्थ याचा चाकूने काय करण, कारण करण म्हणजे साधन, सफरचंद चाकूने कापल्या चालले. तिने कुऱ्हाडीने झाड पाडले, कुऱ्हाडीने, बाबाने विमानाने प्रवास केला, विमानाने साधन आहे, त्याला करण म्हणायचं, बरोबर आहे. नेक्स्ट तुम्हाला तृतीय विभक्ती सुद्धा लक्षात आली करण, चतुर्थी लक्षात आली पंचमी, उन हुना असते. आता पंचमीला पहा, साप बिळातून बाहेर आला, आताच बिळात होता आता बाहेर आला, कारकार्थ अपादान आहे, विभक्ती पंचमी आहे, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. षष्टी पहा आता,
बरोबर आहे. आजीची गोष्ट सांगून झाली, आजीची वाक्यातला करता आहे आजीची, म्हणून कारकार्थ लिहा करता आणि विभक्ती लिहा षष्टी. चाचीचेच नाही तर झाजीझे नावाचा शब्दसुद्धा षष्टी विभक्तीचं कार्य करतो. माझी सायकल मालकी आहे उपपदार्थ, माझी सायकल. दगडाची मूर्ती कार्यकारण भाव, दगडाची मूर्ती. बरोबर हे लक्षात ठेवायचं. बरोबर किंवा दुसरं उदाहरण पहा, आजीची करता कळालं विभक्ती षष्टी. बरोबर आहे, ती तुकारामांची गाथा असावी षष्टी, षष्टी लिहायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, ती माझी शाळा आहे संबंध माझी. झाजीझे आणि चाचीचे षष्टी लक्षात राहील आपल्या. रातपाळीचे कामगार दिवसाचे झोपतात, दिवसाचे. चाचीचे लागले षष्टी, परंतु दिवसाचे म्हणजे हा टायमिंग आहे. कारकार्थ काय यायला पाहिजे? अधिकरण. तुमच्या लक्षात आलं, स्थळ आणि वेळ म्हणलं की अधिकरण, म्हणून दिवसाचे विभक्ती षष्टी, कारकार्थ अधिकरण. आता सप्तमी तुम्हाला माहीत पाहिजे, सप्तमी. बरोबर आहे, तैया तैया. बरोबर आहे, मी उदाहरण लिहित नाही, काही शब्द लिहितो. तो सकाळी लवकर उठला, सकाळी केव्हा उठला? सकाळी. काय दडलं याच्यात? ई, टायमिंग आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. घरामध्ये काय सर? आ दडलेले, त ई आ. बरोबर आहे का नाही? तिसरं उदाहरण पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तो सायंकाळी लवकर घरी गेला, सायंकाळी. बरोबर आहे, त ई आ. किंवा मुले घरी गेली, घरी. बरोबर आहे, याच्यामध्ये काय दडले? पुन्हा एकदा ई दडले आले. बरोबर आहे, आ बी पाहिलं. किंवा नंबर चार, त बघायचं का? मुले शाळेत गेली, शाळेत. कुठे गेली? शाळेत. आई दररोज मंदिरात जाते, कुठे? मंदिरात. बरोबर आहे का नाही? मग इथं त लागले, सप्तमी आहे. बरोबर आहे, ई आलं, सप्तमी आहे. बरोबर आहे, हे सगळे शब्द बघा पहिल्यांदा. मात्र स्थळ आणि वेळ दर्शवणाऱ्या शब्दांना त ई या लागले, म्हणून याचा कारकार्थ लिहायचा आहे अधिकरण आणि विभक्ती लिहायची सप्तमी. मग एखाद्या वेळेस उपपदार्थाला लागू शकते. तो इंग्रजीत कच्चा आहे, तो इंग्रजीत कच्चा आहे. इंग्रजीला त लागले, परंतु इंग्रजी हे स्थळ नाही आहे, तो विषय आहे, विषय. आणि म्हणून त्याचा उपपदार्थ सांगता येतो आपल्याला विषय. बरोबर, हे बी लक्षात पाहिजे. बरोबर, सप्तमी आपल्या लक्षात आली, तैया अधिकरण. संबोधन एकवचनात प्रत्यय नाही, पण तरीसुद्धा आपण एकवचनामध्ये संबोधन विभक्ती कशी होते आपल्याला बघायची असेल तर संबोधन म्हणजे हाक मारणे असते. आपण म्हणलो रामू पाणी आण. बरोबर आहे, रामू पाणी आण. परीक्षेमध्ये आलं रामूला अंडरलाईन, आपल्याला याला अधोरेखित केलेलं असल्या उत्तर काय लिहायचं? विभक्ती संबोधन आणि उपपदार्थ तर नाही म्हणता येणार, याचं काय? हाक मारणे. बरोबर आहे, कारकार्थ आपल्याला नाही सांगता येणार, हाक मारणे हा त्याचा उपपदार्थ सांगावा लागेल. बरोबर, रामू पानियान. किंवा दुसरं पहा, अनेक वचनामध्ये सैनिकांनो पुढे चला, मुलांनो जाग्यावर उभे राहा. सैनिकांनो, मुलांनो, नो हा प्रत्यय अनेक वचनामध्ये आपण वापरतो हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, प्रथमापासून संबोधनपर्यंतचे प्रत्यय आपल्या लक्षात आले असतील अशी अपेक्षा आहे. उदाहरणासह आपण पाहिलेलं आहे, कोणतंही उदाहरण परीक्षेमध्ये जर आलं तर आपल्याला विभक्तीचा प्रत्यय ओळखता यायला पाहिजे की विभक्ती कोणती आहे आणि त्याचा कारकार्थ कोणता आहे. आपल्याला जर उपपदार्थ पाहायचा असेल तर मी काही उपपदार्थाची उदाहरणं तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल की उपपदार्थ नेमका कसा सांगायचा. ठीक आहे, पाहता विभक्ती आणि कारकार्थ आपण पाहिले. बरोबर आहे, आता कधी कधी परीक्षेला तेवढं विचारत नाहीत, उपपदार्थ सांगा. पण तरी सुद्धा काही जणांची मुलांची इच्छा होती की उपपदार्थ नेमका कसा ओळखायचा सांगा. तर काही वाक्य आहेत त्याच्यात आपण उपपदार्थ आणि विभक्ती ओळखतो. चला, पहिलं वाक्य आहे, 2 रुपये डझन केळी. आता समजा अंडरलाईन आली रुपयाला, सांगा याला काही प्रत्यय जोडलाय का? नाही. मग याची विभक्ती काय असेल? प्रथमा. बरोबर आहे, विभक्ती लिहा प्रथमा. आणि आता याच्यात कारकार्थ कोणता आहे? कारकार्थ सांगता येत नाही, मग उपपदार्थ सांगा. रुपये, मूल्य. बरोबर आहे का नाही? किंमत सांगितली गेली, केवढ्या डझन केळी आहे? 2 रुपये डझन. म्हणून मूल्य हे झाला याचा उपपदार्थ. विभक्ती झाली प्रथमा. दुसरं उदाहरण पहा, तो 20 मैल चालतो. अंडरलाईन आली मैलला. मला सांगा तो 20 मैल चालतो याला कोणता प्रत्यय लागला का? नाही. म्हणून परत एकदा याची विभक्ती सांगा कोणती असेल. कोणताच प्रत्यय नाही लागला म्हणले प्रथमा. परंतु याचा उपपदार्थ सांगा अंतर. काय लिहावं लागेल? अंतर सांगितले, तो किती मैल चालला. म्हणून अंतर हा झाला त्याचा उपपदार्थ. लगेच ओळखता येतो 20 मैल चालतो. बरोबर आहे, ती कानाने बैरी आहे. अंडरलाईन आहे कानाने. ने नेशी निशी तृतीया. म्हणून कानाने विभक्ती तृतीयाच आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ती कानाने बैरी आहे या वाक्यात काय सांगितलंय सांगा. बरोबर आहे, कानाने बैरी याचा अर्थ न्यूनत्व, कमीपणा दाखवलाय. बरोबर आहे का? ती न्यूनत्व. म्हणून याचा उपपदार्थ लिहा न्यूनत्व. नेक्स्ट, दूध लिटरने मिळते. विभक्ती लिहा तृतीया. परंतु लिटरने हे झालं परिमाण, दूध मोजण्याचं साधन आहे परिमाण. बरोबर, याला आपण परिमाण म्हणू.
म्हणून लिटरने विभक्ती तृतीया परिमाण. रुपयाला चार आंबे, पुढचं वाक्य पहा, रुपयाला चार आंबे, रुपयाला विभक्ती चतुर्थी, परंतु किती रुपयाला, रुपयाला मूल्य, विभक्ती चतुर्थी, बरोबर आहे. द्वितीयाला तर उपपदार्थच नाही, त्यामुळे द्वितीय असण्याची शक्यता बी नाही, बरोबर आहे. आणि संबोधनला सुद्धा उपपदार्थ नाही. रुपयाला पाच आंबे मूल्य. नागपूरहून गोंदिया 150 किमी आहे, नागपूरहून, बरोबर आहे, नागपूरहून. मग नागपूरहून म्हणल्या उन हुन म्हणल्या पंचमी, 100% बराबर आहे. पंचमी तुमचं उत्तर मनातले मनात आलं असेल तर पंचमी करेक्ट आहे, परंतु नागपूरहून गोंदिया 150 किमी काय सांगितलं आहे, पुन्हा एकदा अंतर सांगितलं आहे. म्हणून या ठिकाणी अंतर हे याचा उपपदार्थ झाला, नागपूरहून विभक्ती पंचमी. खेड्याहून शहर मोठे असते, पुन्हा एकदा विभक्ती, उन हुन लागले पंचमी, परंतु खेड्याहून शहर मोठे असते म्हणजे खेड्याची आणि शहराची काय केल्या चालली इथं सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुलना, म्हणून कंपॅरिझन केली, म्हणून तुलना हा झाला याचा उपपदार्थ. खेड्याहून शहर मोठे असते, बरोबर आहे. राहुलची सायकल विभक्ती चाचीचे, षष्टी विभक्ती आहे, परंतु राहुलची सायकल आहे म्हणजे त्या सायकलचा तो मालक आहे, म्हणजे या ठिकाणी उपपदार्थ कोणता असेल, मालकी, बरोबर आहे, हा झाला त्याचा उपपदार्थ. दगडाची मूर्ती, दगडापासून मूर्ती तयार केली, दगड ही मूर्ती नव्हती, दगडापासून, जेव्हा एखाद्यापासून काही बनवले जाते तेव्हा त्याला आपण म्हणायचं कार्य कारण भाव. कार्य कारण भाव हा झाला त्याचा उपपदार्थ. विभक्ती षष्टी आणि कार्यकारण भाव हा झाला त्याचा उपपदार्थ. तो इंग्रजीत कच्चा आहे, त सप्तमी, सर्वांना माहिती आहे विभक्ती सप्तमी, परंतु याचा उपपदार्थ काय असेल, विषय, विषय, बरोबर आहे. उपपदार्थ काय, इंग्रजी हा काय, विषय, सब्जेक्ट आहे. या पद्धतीने आपल्याला विभक्ती आणि उपपदार्थ सांगता येतात. याच्यावर कधीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला नाही, पण तरीसुद्धा तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण काही उदाहरणं समजून सांगितली, तुमच्या लक्षात आली असतील अशा अपेक्षा. त्यानंतर आता हे उदाहरण मी का आलेले, हा प्रश्न पडला असेल तर विभक्तीचा शेवटचा टॉपिक आहे फार महत्त्वाचा, तो म्हणजे काही शब्दयोगी अव्यय विभक्तीचं कार्य करतात, त्याला आपण विभक्ती प्रतीककारक रूपे असं म्हणतो. काही शब्दयोगी अव्यय विभक्तीचे कार्य करतात, तेव्हा आपल्याला ओळखता आली पाहिजे ती विभक्ती कोणती आहे, कोणत्या विभक्तीचं कार्य करायले. कारण आपण समास शिकताना पाहिलं होतं, बरोबर आहे, कंबरेसाठी पट्टा, कंबरपट्टा आपण लिहितो, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. मग आपल्याला प्रश्न येते कंबरेसाठी, मग हे साठी का आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे जे की चतुर्थी विभक्तीचं कार्य करते, म्हणून त्याचे इथंच पायमुळे लक्षात ठेवायचे. तात प्रथमाला तर काही नाही, द्वितीयामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रत आणि लागी हे दोन शब्द, बरोबर आहे, प्रत आणि लागी हे शब्दयोगी अव्यय आहेत जे की द्वितीय विभक्तीचं कार्य करतात. उदाहरण पहा म्हणजे कळेल. श्रीकृष्ण अर्जुना प्रत बोलला, श्रीकृष्ण अर्जुना प्रत बोलला म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, श्रीकृष्ण अर्जुना ला बोलला, अर्जुना ला बोलला, ला म्हणजे काय, मग बरोबर आहे, करता है, हे कर्म आहे, क्रियापद आहे. मग अर्जुनाला कर्माला प्रत्यय लागलाय ला, म्हणून उत्तर काय लिहा, द्वितीया. काय लिहायचं पहिल्याचं, द्वितीया. प्रत आणि लागी ही द्वितीयाचे, श्रीकृष्ण अर्जुना प्रत बोलला. दुसरं पहा, वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात. वाऱ्यामुळे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे सांगा, वाऱ्यामुळे म्हणजे वाऱ्याने कपडे लवकर वाळतात. वाऱ्यामुळे म्हणजे वाऱ्याने कपडे लवकर वाळतात, म्हणजे मुळे हा शब्द तृतीयाचं काम करायला, तृतीया. किंवा दुसरं पहा, मांजराकडून उंदीर मारला गेला. मांजराकडून उंदीर मारला गेला म्हणजे मांजराने उंदीर मारला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कडून हे शब्द यावे तृतीयाचं काम करायले, ने या विभक्त, नेशी निशी ह्या प्रत्ययाबद्दल ते आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्याचं, विभक्ती तृतीया. चतुर्थी पहा, बरोबर आहे, मुळे कडून हे शब्द तृतीयामध्ये येतात, ठीक आहे. तर चतुर्थीमध्ये येतात साठी, योगे, जोगे, सह, स्तव आणि बरोबर. मग आता पहा, गांधीजींनी देशासाठी प्राण अर्पण केले, काय इथं सांगा ना, हेतू आहे, हेतू, उद्देश आहे, का केले, देशासाठी. मग साठी हा जो प्रत्यय तो चतुर्थीचा आहे, बरोबर आहे. जेव्हा भी वाक्यात उद्देश असेल चतुर्थी विभक्तीचाच शब्द घ्यावे आपल्याला या ठिकाणी सांगायचं, बरोबर आहे. दुसरं उदाहरण पहा, तो विद्यार्जनास्तो गुरुग्रही राहतो. विद्यार्जनास्तो या शब्दात काय दडले सांगता का, यास्तो हा शब्द दडलेला. मग यास्तो हे शब्द घ्यावे का राहतो, तर विद्यार्जन करण्यासाठी, उद्देश आहे, जिथं उद्देश आहे तिथं चतुर्थी विभक्ती आहे, देशासाठी. पाचवं पहा उदाहरण, चौथं सॉरी, रघु माझ्यापेक्षा उंच आहे. पहा, रघुची आणि माझी तुलना केल्या चालली, म्हणून पेक्षा हा जो शब्द आहे ते काय, तुलनावाचक, पंचमी विभक्तीचा शब्द आहे. कोणत्या विभक्तीचा, पंचमी. दगडापरीस वीटमऊ, पुढचं उदाहरण द्यायचं झालं, दगडापरीस वीटमऊ. मग दगडापरीस वीटमऊ म्हणजे काय, दगडाहून वीटमऊ, बरोबर आहे. परीस हा शब्द आणि पेक्षा हा शब्द ऊन हूनच कार्य करायला आहे, म्हणून उत्तर लिहा, पंचमी, बरोबर आहे. नेक्स्ट,
षष्टीचं उदाहरण पहा, त्याने भारताविषयी माहिती सांगितली. विषयी आणि संबंधी हे दोन शब्द असेत, शब्द यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे की षष्टी भक्तीचं कार्य करतात कोणत्याही शब्दाला लागल्यानंतर. पहा उदाहरण, त्याने भारताविषयी माहिती सांगितली म्हणजे काय, त्याने भारताची माहिती सांगितली, बरोबर आहे. त्याने त्याच्या शाळेसंबंधी माहिती सांगितली, शाळेसंबंधी म्हणजे काय, त्याने त्याच्या शाळेची माहिती सांगितली, बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाविषयी निबंध लिहिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा, बरोबर आहे, किंवा महाराजावर आधारित काय लिहिला, निबंध लिहिला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून विषय आणि संबंधी हे चाचीचे च कार्य करतात, म्हणून याला आपण विभक्ती लिहायची षष्टी. विषय हा शब्द षष्टी भक्तीचं कार्य करतो. पुढचं पहा सप्तमी, तुझे ठाई एकही गुण नाही, बरोबर आहे. तुझे ठाई, आता ठाई आणि, बरोबर आहे, ठाई आणि एक शब्द आहे दुसरा मध्ये, हे सप्तमीचं कार्य करतात. तुझे ठाई एकही गुण नाही म्हणजे काय, तुझ्यात एकही गुण नाही. दुसरं उदाहरण पहा, माझ्या मनामध्ये तुला जागा नाही, माझ्या मनामध्ये तुला जागा नाही म्हणजे काय, माझ्या मनात तुला जागा नाही. या ठिकाणी मध्ये हा शब्द तच काम करायला, या पद्धतीनं काही शब्दही यावे विभक्तीचे कार्य करतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल, बरोबर आहे. विभक्तीची व्याख्या आणि त्याचे उदाहरणं तक्ता आपण व्यवस्थित समजून घेतला असेल अशी अपेक्षा करतो. विभक्तीबद्दल जाता जाता फक्त एवढंच लक्षात ठेवा की विभक्ती व्यवस्था ही संस्कृतमधून मराठीमध्ये आलेली आहे, बरोबर आहे. संस्कृतमध्ये 7 विभक्ती मानतात तर मराठीमध्ये 8 विभक्ती मानतात, बरोबर आहे. संस्कृतमध्ये 7 का मानतात, कारण तिथं द्वितीय विभक्तीला मान नाही. मराठीमध्ये 8 विभक्तीच मानायला पाहिजे असं कोणी सांगितलं, बरोबर आहे, तर मराठीतले पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठीत 8 विभक्त्या मानलेल्या आहेत.